महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात बावनकुळेंचं मोठं वक्तव्य आहे. जिंकण्यासाठी लढायचं हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे असं ते म्हणतायत. ज्याची जिंकण्याची क्षमता त्यांचा आग्रह मान्य असं बावनकुळे म्हणतायत. कुणाचाही विशिष्ट आकड्यांसाठी आग्रह नाही असंही बावनकुळेंची स्पष्टोक्ती आहे. जिथपर्यंत मी आणि अजितदादा एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी या विषयावर बसलो होतो मला अभिनंदन करायचं आहे तिन्ही नेत्यांचं. या तिन्ही नेत्यांनी हा एक आग्रह केला होता. 80-90 नाही, 160-170 नाही किंवा कुठल्या आकड्यावर जायचं नाही. एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे. जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू, जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू, आणि जिथे आम्ही जिंकतो आहे त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील. हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे, याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला नाही आहे. महायुतीमध्ये काय चाललं आहे हे तुम्ही अंतर्गत पाहिलं पाहिजे. त्यांच्यात प्रचंड संघर्ष चालू आहे आणि असं शेवटी सांगितलं जातं आहे. आम्हाला तरी जे कळतं काय नाही, शेवटी दिल्लीवरून दम देऊन सांगण्यात येईल की एवढ्या जागा तुमच्या आणि त्या त्यांना स्वीकाराव्या लागतील. म्हणजे मित्रपक्ष जे आहेत शिंदेसेना असेल नाहीतर आमच्या अजित पवारांची काय राष्ट्रवादी असेल, एकदा दिल्लीहून सांगितल्यावर गप्प ऐकतील असं म्हटलं जातं. निश्चित स्ट्राईक रेट लोकसभेचा जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. विनिंग सीट ज्या असतील मग त्या राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो का भाजपच्या असो, त्याला प्रायोरिटी दिली जाणार आहे. कोणी किती जागा लढवावे याबद्दलचा जो संभ्रम आता मीडियाच्या मार्फत किंवा इतर लोक जे काही बोलत आहेत त्यामार्फत जो येतो आहे तसा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. कोणी किती जागा लढवाव्यात या कोणी 80 कोणी 100 म्हणतो कोणी 160 म्हणतात या असा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. हा सर्व फॉर्म्युला हे तिन्ही नेते एकत्र बसल्यानंतर स्वतः प्रेस घेऊन डिक्लेअर करतील. इतरांना कुणालाही या जागेसंदर्भामध्ये बोलण्याचा किंवा जागा डिक्लेअर करण्याचा अधिकार नाही. महायुतीमध्ये ठरणार नाही मी अजून सांगतो, वारंवार सांगतोय. महायुतीमधली भांडणं, तीन चाकी रिक्षातले नटबोल्ट निकळायला लागलेत, चाकं निकळायला लागलेत, ते हळूहळू आपल्याला दिसून येईल. महाविकास आघाडीमध्ये बऱ्यापैकी समन्वय झालेला आहे, अनेक ठिकाणी जागा वाटपाच्या चर्चा झालेल्या आहेत. अगदी 100-100 जागा शिल्लक राहिल्या असतील चर्चा करायच्या, परंतु लोकसभेवेळी देखील बघितलं आपण 48 जागाचं वाटप आमचं व्यवस्थित झालं. किंबहुना आता महायुतीतले शिंदे गटाचे प्रवक्ते सांगतायत की लोकसभेसारखा गोंधळ करू नका, जागा वाटप लवकर करा. मग कुणाचं थांबलेलं आहे जागा वाटप? महायुतीचंच थांबलेलं आहे. त्यामुळे आमच्यात कुठलाही वाद नाही. तिथं तिसरा पक्ष आल्यामुळं, तिसरा गट आल्यामुळं उलट त्यांच्यात भांडणं जास्त आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.